शेवग्याला भाव मिळत नसल्यानं येवला शहरातील अविनाश पाटील या शेतकऱ्यानं 100 झाडांवर कुऱ्हाड चालवली. अविनाश पाटील यांनी आपल्या शेतीमध्ये शेवगा लावला होता, मात्र शेवग्याला भाव मिळत नसल्यानं संतापाच्या भरात त्यांनी 100 शेवग्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालत संपूर्ण शेवग्याची बाग तोडून टाकली. मोठ्या कष्टाने सेंद्रिय पद्धतीने या शेतकऱ्याने शेवगा पीक घेत, मात्र दिवसेंदिवस कोसळणाऱ्या भावामुळे मजुरी तसंच उत्पादन खर्च देखील निघणं मुश्किल झाल्यानं शेवग्याची बाग तोडण्याची वेळ या शेवगा उत्पादक शेतकऱ्यावर आली. या संदर्भात अविनाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. या आधीच मुसळधार पावसानं बळीराजांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं असताना आता उरल्या सुरल्या पिकाला भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. येवलाहून संतोष बाटाव, दिशानूज.